फेलोशिप हे मातृसाहेब अदालशिप तुमच्या पाठीवर यशस्वी करून आज सातवा दिवस आहे. किती दिवस राहा लागेल ते मला माहित नाही, आपल्याबद्दल निर्णय झाला नाही. तर 2000 लोक उपोषणावर बसवण्याचा आपण निर्णय आहे आणि या गेंद्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागेल आणि दिबा पाटील साहेबांच्या लढण्याची पद्धत त्यांची गणवी नावे हे पूर्ण करतो. तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि बृहस्पतीवर गावकऱ्यांनी कुडाळच्या गावकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या सगळ्या ग्रामस्थांनी पक्षभेद विसरून एकत्र आला आणि हा लढा मला जे मिळाले ते माझ्या पद्धतीने निश्चितपणे करेल. दिबा पाटलांची दोन मुले आणि दोन मुली, एक मुलगी मला वाटतं नांदगावला, मोठी मुलगी त्याची पत्नी सुद्धा आम्ही एकाच वर्गात शिकत होतो. त्याच्यानंतर दुसरा मुलगा आतून, फक्त आतून थोडासा राजकारणामध्ये अभयनी राजकारणामध्ये दिबा पाटील स्पष्ट सांगितले नोकरी तुझ्या युक्तीवर मिळत माझ्या अधिकाराचा वापर करून मी तुला मदत करणार. जे कर्मवीर अण्णांनी आपल्या मुलाच्या बाबतीत सांगितलं होतं, त्यांचे कार्यकर्ते जे पंचायत समितीचे 10 वर्ष सदस्य होते, 10 वर्ष 15 वर्ष सरपंच होते, माझे मोठे बंधू हे जिल्हा विकास बँकेचे चेअरमन म्हणून गोष्टीचा उल्लेख आहे. आपल्याला किती दिवस बसायला लागेल माहित नाही. मी माझं भाषण अर्धवट ठेवतो आणि पुढचा इतिहास पुढच्या संध्याकाळी वगैरे करून आपल्याला जशी वेळ मिळेल त्या वेळेने करून दिवा त्यांचं सामाजिक जीवन कसं होतं, त्यांनी अग्निसमाजसाठी केलेलं काम कसं होतं. राम पाटील साहेब आले, जे मात्रे साहेब आले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती. ग्रामीण भागातील ज्या ठिकाणी नैना प्रकल्प आणलेला आहे तिथूनच्या शेतकऱ्यांचे घरं वाचावीत, शेती वाचावीत आणि समाज जीवन उद्ध्वस्त होऊ नये याकरता हे गावठाण विस्तार समितीतर्फे उपोषण चालू आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही इथे आहोत. जी चूक नवी मुंबईची उभारणी करताना महाराष्ट्र शासनाने सिडकोनी केली की मूळ गावठाणाच्या आजूबाजूची जागा पुढच्या 2 पिढ्यांचा विचार करून बाजूला ठेवायला पाहिजे होती, ती अधिकृत करायला नको होती, ती चूक ती झाली. त्यामुळे अजूनही तिथूनची गरजेपोटी घराचे बांधकामं तोडली जात आहेत आणि असंतोष आहे. ती चूक ह्या नैना प्रकल्पात केली, त्यामुळे नैना प्रकल्प नको आहे आणि आमची शेती व्यवस्था वाचावी, आमची गावं वाचावी याच्याकरता उपोषण चालू आहे. आणि नवी मुंबई 95 गाव नैना प्रकल्प समिती ही संपूर्ण ताकदीने इथे सकाळपासून 8 दिवस इथे उतरलेली आहे आणि आम्ही कायम इथे लढत राहू. काय सांगायला, उपोषणाचा 7वा दिवस आहे, सरकारी अधिकारी अजून आलेले नाही. या ठिकाणी आम्ही गेले 7 दिवस, जवळजवळ हा 7वा दिवस आहे उपोषणाचा. आम्ही मुख्यमंत्री शिंदेना या बाबतीचं आम्ही कळवलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांनी कलेक्टरमार्फत आमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. परंतु शासनाचे अधिकारी ज्यांनी जे ह्या प्रश्नावर स्वतंत्र अशी माहिती देतील किंवा याच्यावर उपाय करतील ते आजपर्यंत कुठला शासकीय अधिकारी प्रांत झाला, कलेक्टर झाला, कलेक्टर नाहीच आले पण प्रांत आले होते, तहसीलदार आले होते. त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन केलं आहे की आम्ही फक्त आमच्या वरिष्ठांशी बोलू. काल नैनाचे लोक आली होती, नैनाचे नियोजनकार आले होते, त्यांनी पण सांगितलं का आम्ही ह्या आमच्या वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपल्याला मीटिंग देतो आम्ही आणि तिथं आपण चर्चा करू. तर आमचं म्हणणं होतं का तुम्ही येऊन इथं स्वतः चर्चा करावी आणि तोपर्यंत तुम्ही आमचं हे प्रश्न जे आम्ही जे मांडलेले तुम्हाला दिलेले आहेत तोपर्यंत आम्ही हा उपोषण काय मागे घेत नाही. मी शासनाला एक विनंती करतो आहे का तुम्ही तुमच्या पत्रकार म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे का हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही आमची न्यूज जाईल आणि शासनाला जाग येईल का ह्या लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला इथं वाटतं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही कराल अशी मला आशा वाटते. नाव सांगा. हां, मी मोहन गवंडी, माझी सरपंच पळसबे. काय सांगाल, उपोषणाला बसलेले नाही ना, प्रकल्प नको आहे, 7वा दिवस आहे, तुमची तब्येतही खालावत चाललेली आहे, काय सांगाल? आज आम्ही नायना प्रकल्पाविरोधामध्ये आणि गावठाण विस्तारासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. आजपर्यंत किती वर्ष झाले गावठाण विस्तार झालेला नाही आहे. हा गावठाण विस्तार सरकाराने करावा आणि नायना प्रकल्पाने कितीतरी जुनी घरं आहेत ती अनधिकृत ठरवलेली आहेत आणि ती घरं अधिकृत करावी, गावठाण विस्तार करावा,
ती मूळ गावठाणामध्ये आणावी आणि आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळावा सगळ्यांनाच. पळसपेतली जितकी घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड सरकारने द्यावा आणि त्यांचं मूळ गावठाणामध्ये हे करून घ्यावं एवढी आमची अपेक्षा आहे. आणि हा कायदा आहेच की बाबा आम्ही नवीन काय मागतो आहे अशातले नाही आहे, हे जुनं आहे. आणि त्याने गावठाण विस्तार दर 10 वर्षांनी करायला हवा होता, तो त्याने केलेला नाही आहे. हे सरकारचं काम होतं. जसं तुम्ही मतदानाची नोंदणी तुम्हाला हवेत मत म्हणून तुम्ही करून घेता, मग गावठाण विस्तार करून लोकांची घरं अधिकृत करण्याचा तुमचा अधिकार नाही आहे का? गावठाण विस्तार हा दर 10 वर्षांनी व्हायलाच पाहिजे होता. आज कित्येक वर्ष झाले, मला वाटतं इंग्रजांच्या काळापासून गावठाण विस्तार यांनी केलेलाच नाही आहे, तो त्यांनी करावा. ही घरं आज नैना प्रकल्प आमच्या घरांच्यावर प्लॉट पाडून देतो कुणाच्या अधिकाऱ्यानं, कशाच्या अधिकाऱ्याने? मुळात हा नैना प्रकल्पच इतका घातक आहे की तो शेतकऱ्यांची घरं जमिनी सगळ्या फुकट लाटतो. असा कोणता UDCPR कायदा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे? आणि मग पनवेल, उरण, पेण, खालापूर ही महाराष्ट्रात येत नाही आहेत का? हे सरकारला कळत नाहीत का? विस्ताराविषयी आमचं काहीच म्हणणं नाही, पण आज सरकार आमचं बसायचं पाट म्हणजे आमची घरं आणि जेवायचा ताट आमची म्हणून शेती आहे तीसुद्धा फुकटमध्ये लाटण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि गेली 7 दिवस आम्ही इथंशी उपोषणात आहोत, कुणीही येत नाही, कुणीही त्याची दखल घेत नाही आहेत. मग सरकार काय आम्ही मेल्यानंतर येणार आहे का? मराठी वाट बघतो आहे का? आणि महाराष्ट्राचं हे इतिहास आहे की माणूस मेल्यानंतरच त्याचा काय असेल त्याच्या मागण्या त्याची मान्यता करते. तर मराचा विचार करत असेल तर आम्ही मरायलाही तयार आहोत. आजचा 7वा दिवस आहे, याच्या पुढेही सरकारला जाग येत नसेल तर आम्ही आमचं उपोषण चालूच ठेवणार आहे. त्यांनी गावठाण विस्तार करावा, आम्हाला सगळ्यांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे, त्याच वेळेला आम्ही उपोषण सोडू, अन्यथा नाही. इथं मेलो तरी साथ. दमयंती भगत. आमच्या प्रमुख मागणी आहे नैना प्रकल्प आम्हाला नको आहे. आणि दुसरी मागणी आहे या ठिकाणी UDCPR कायदा लागू करावा. तिसरी मागणी आहे आमचा गावठाण विस्तार झाला पाहिजे. मुळात म्हणजे नैना का नको आहे? 2013 नैना आली आणि 2013 नैना आली त्याच्या अगोदरपासून जे आम्ही घरं बांधलेली आहेत ती देखील बेकायदेशीर घरं ठरवली. या गावचे रहिवासी कोंडीराम चोरगे यांनी 1964 बांधलेलं घर देखील नैना हा बेकायदेशीर ठरवतो. त्यांच्या घरावर देखील प्लॉट टाकले आहेत. या पळसप्या गावातल्या साधारणतः 250 ते 300 लोकांची घरं, जुनी घरं म्हणजे अगदी 25-30 वर्षापासून बांधलेली घरं देखील बेकायदेशीर ठरवण्याचं काम नैनाने केला. त्याचबरोबर कुडाव्या असतील तिथं 180 घरं बेकायदेशीर ठरवण्याचं काम नैना करतो. कुडाव्याच्या जिल्हा परिषद शाळेवरती देखील त्यांनी आरक्षित प्लॉट टाकलेला आहे. अशा जर पाहिलं, ही दोन गावांची परिस्थिती पाहिली, ही दोन गावं जागृत झाली त्यांची परिस्थिती पाहिली, तर ह्या ठिकाणची परिस्थिती आम्हाला वास्तव्यात दिसली. असे तालुक्यामध्ये 272 गावांमध्ये जी नैना येतो त्या 272 गावांची हीच परिस्थिती आहे. हे परिस्थिती अशी आहे का, नैना प्रकल्प आल्यामुळं आमचा शेतकरी सुखावला पाहिजे होता, पण नैना प्रकल्प आल्यामुळं आमचा शेतकरी परिपूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. आणि शेतकरी वाचावा, समाज वाचावा, जात वाचावी, हा सगळा परिसर सुजलम सुफलम व्हावा. इंटरनॅशनल एअरपोर्ट या ठिकाणी आलेलं आहे, त्याचे फायदे आम्हाला मिळावे. आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट आल्यामुळं आम्हाला इथं आमच्या जागेत आम्हाला व्यवसाय करता यावा आणि त्याची स्वतंत्रता आम्हाला असावी म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे. आणि नैनासारखा प्रकल्प जो जाचक प्रकल्प आहे आमच्यावर लादलेला आहे, असला प्रकल्प आम्ही कदापि सहन करणार नाही. या ठिकाणी आत्ता जरी 7वा दिवस असला, आम्ही साधारणतः 15 लोक आज या उपोषणाला बसलेले आहेत. याच्यापुढं आमचा 2000 लोक या असाच एक मोठा उपोषण करतील. आणि नैनासारखा प्रकल्प, घातक प्रकल्प आम्ही अद्यापार केल्याशिवाय राहणार नाही, कारण ज्या प्रकल्पामुळे आम्ही परिपूर्ण उद्ध्वस्त होतो असा प्रकल्प आम्ही कदापि सहन करणार नाही. खरं तर या पळसप्या ग्रामस्थांचे मी आभार मानन, महिलांचे आभार मानन. या महिलांमध्ये क्रांती झाली आणि त्या महिलांनी ठरवलं का आपण नैनाला अद्यापार करण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. महिलांनी मला बोलवलं आणि एक मीटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं का भाऊ, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत,
आणि हा नैनासारखा प्रकल्प आपल्याला हद्दपार झाला पाहिजे. याच्यासाठी जे पण करता येईल तो जो तुम्ही निर्णय घ्याल त्या निर्णयाला आम्ही सहमत आहोत. आम्ही साधकबाधक चर्चा केल्यानंतर या गावातले युवक आणि तरुण सगळे जे आहेत त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला. आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आम्ही मंडळी उपोषण सातवा दिवस आहे करतो आहे आणि नैनासारखा प्रकल्प जो आलेला आहे त्याला हद्दपार करतो आहे. प्रशासनाला मात्र जागे येताना दिसत नाही. जे पण आज तुम्हाला खरं सांगेन मी की या ठिकाणी तहसीलदारांनी दुसऱ्या दिवशी कोथवाल पाठवला होता उपोषणाची दखल घ्यायला. म्हणजे अशी आंदोलनाची टिंगल करायला सुरुवात केलेली आहे. मला वाटतं आहे का या लोकांनी याची गांभीर्य घ्यावं. आम्ही सनदशीर मार्गाने चाललेलो आहोत. आम्हाला कोणताही हिंसक वळण द्यायचं नाही. या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने महिला भगिनी जमतात. वेळ आली तर उद्या एखाद्या अधिकाऱ्याला कोंडवायलाही आम्हाला वेळ लागणार नाही. परंतु आम्हाला तो पवित्रा घ्यायचा नाही. सनदशील मार्गाने जाऊन हा जो अन्याय होतो आहे अन्यायकारक प्रकल्प आहे तो प्रकल्पातून आम्हाला कसा सुटकारा मिळेल. आणि मुळात म्हणजे जे लोकप्रतिनिधी ह्या भागातून आमदाराला निवडून दिलेलं आहे त्याला काही गरज पडलेली नाही. पनवेलच्या आमदाराला गरज पडलेली नाही. एकदम निर्दस्त आहेत. या ठिकाणी रोज मंत्री येतात. पाहिलं आपण काल मंत्री दोन होते. आज मंत्री एक जी नदी वाहती सुरुवात झाली आणि त्या नदीवरती पूल बांधायला नारळ पडायला मंत्री आला आहे. परंतु ह्या ठिकाणी जे आंदोलक करते आहेत सात दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत तिथे यायला मात्र ह्या लोकांना सवड नाही आहे. या ठिकाणी मला जर ग्रामीण भागातून पाहिला तर प्रत्येक तालुक्यातून पाठिंबा मिळताना दिसतं. काल उरणचे आले होते, नवी मुंबईचे आले होते, पेणचे आले होते, खालापूरचे आले होते, कर्जतवरून लोकं आली होती. प्रत्येक तालुक्यातून रोज लोकं येतात आणि आमचा सक्रिय पाठिंबा आहे. उद्याच्या 2000 आंदोलनाला आम्ही देखील या ठिकाणी तुमच्यासोबत उतरणार आहोत. आगामी कालखंडात जर या मागण्या मंजूर झाल्या नाही ते करावं लागेल. परंतु जे कोण आले होते आता काल मुख्य नियोजनकार मानकर आले होते आणि समाधान खटकाळे आले होते ते सांगतात आम्हाला काय पॉवर्स नाही आहेत वरिष्ठांना कळवू एवढंच सांगतात. याच्यावरती आमचा नाराजी आहे. मला असं वाटतं हे प्रश्न सुटावा नाहीतर हा प्रश्न चिघळल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणून मुंबई गोवा त्याचबरोबर मुंबई पुणे हे आखेच्या अंतरावरती आहेत. या ठिकाणी जर उद्रेक झाला तर सगळे रस्ते बंद होतील आणि सरकारला सामोरे जावं लागेल असं तुमच्या माध्यमातून मी सांगतो आहे.